गुड मॉर्निंग माझ्या मित्रमैत्रिणींनो, कसे आहात? बरे आहात ना? आणखी एकदा नवीन व्हिडिओ वरती खूप मनापासून तुझं स्वागत करत आहे. तर बघा किती असा पाऊस होऊन राहिलेला आहे. सकाळचे वाजले 7:45 वाजलेले आहेत. मला पण तेवढा टाइम माहीत नाही. तर सकाळपासूनच 5 वाजतापासूनच पाऊस सुरू आहे. आणि आरोवी आणि राम पण उठलेले आहेत. दोघे पण भाऊ बहीण आज लवकरच उठले. आजचा आहे शनिवार. तर शनिवारचा सकाळचा पाऊस आहे, म्हणजे 5 वाजतापासून सुरू झालेला आहे पाऊस. तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत. आणि जे नवीन असेल चॅनलवरती ते चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि बघू शकता लाईन पण गेले आणि पूर्ण अंधार अंधार असं झालेलं आहे. तर इथे वाजलेले आहेत ना. आत्ता पण पाऊस खूप येऊन राहिलेला आहे. अगदी डब्बा छत्री घेऊन नळ बघण्यासाठी गेलेले आहे. पाऊस बघू शकता किती येऊन राहिलेला आहे. खूपच असा पाऊस येत आहे. तर इथे बघू शकता. तर मला स्वयंपाक पण करायचा आहे. मी पापड वगैरे सर्व तळून घेतलेले आहे. तर यांनी म्हणलं होतं पापड तळ म्हणून. तर मी पापड तळलेली आहे. तर इथे आता भाजी बनवत आहे. फोडणीचा वरण म्हणजे पालक वरण बनवणार आहे. पालक बारीक चिरून घेतलेली आहे मी. आणि एका साईडला भात पण शिजून राहिलेला आहे. तर आरोचे पप्पा आज कंपनीमध्ये काही गेलेले नाही, कारण की पाऊस सकाळपासून सुरू आहे. तर मग आणि विजा पण चमकत होत्या आणि आबड पण गरजत होता. तर ते काही आज गेलेलं नाही. वरण पण शिजलेलं आहे. आता पालक वरण करून घेते मी. तर इथे तडका देऊन झालेलाच आहे वरणाचा. मोहरी, जिरा, गोडनिंबाचा पाला, लसणाच्या पाकळ्या टाकून आणि कांदे चिरून सर्व टाकलेले याच्यामध्ये. आणि मिरची पण चिरलेली आहे. तर आणि फक्त शेवटीला मी टमाटर टाकणार आहे. आता वरण पण आता छानपैकी शिजले आहेत. चल ना अंदर, चल ना. तर आरोहीला सकाळला भूक लागली होती. तर मी कणिक मळून घेतलेली होती. 3-4 पोळ्या त्यासाठी टाकून दिली होती सकाळला. आणि वासलेली कणिक मळलेली होती. तर आता ते पोळ्या टाकून देते मी, कारण की ते चाय पोळीसोबत ते अगोदरच खाल्ली होती. सकाळलाच तिला भूक लागली होती. तर कणिक मळून लवकर झाली होती आज. आणि आता स्वयंपाक तर झालेलाच आहे. वरण एका साईडला मस्त उकडी येऊन राहिलेला आहे. आणि आता पूर्ण पोळ्या करून घेते. 5-6 पोळ्या आहेत. ते पूर्ण असं अंधार आहे ना. लाईन पण गेली तर अंधार अंधार वाटून राहिलेला आहे. मग अशी तर जास्तच अंधार होता. आज तेवढं काही वाटत नाही. उजड थोडं निघलेलं आहे. तर पण पाऊस सुरूच आहे आत्ता पण. त्यात पूर्ण पोळे टाकून घेते. आणि दोघे भाऊन मस्त मस्ती करून राहिले. बघू शकता मी. तर बघू शकता आत्ता पण पाऊस येऊन राहिलेला आहे असं मस्तपैकी. आणि सकाळपासून सुरू आहे पाऊस 6 वाजतापासून. आणि आरोचे गेले आहेत नदीजवळ पाणी बघण्यासाठी गेलेले आहेत. आत्ताच ते फायदे. आणि इथे वरणपास शिजलेलाच आहे. काय वरण? पालक वरण आहे. आणि इकडे दोघं बहीण भाऊ खेळून राहिलेले आहे. थोडी पातळ झाली ती होळी. दिलवाणी झाली बघ. चिपकली पोळी थोडी, नाही का पनीर नाही का थोडी हे झाले 68. तर करून घेते पोळ्या आणि बाकीचे पोळ्या लाटून ठेवलेले आहे. साडा वाजले. आज तर गुड्ड्यांचे पप्पा काही गेले नाही, कारण की पावसात सुरू आहे. तर मग पावसात ठेवले वगैरे काय झालं रे? गोल गोल फिरून राहिले. तर माझे भांडे किन सर्व झालेले आहेत. सकाळी उठल्याबरोबर अगोदर भांडे घासण्याचेच काम करते मी, कारण की भांडे घासून झाले की बरं वाटते. तर समोरच भांडे घासले ओट्यावरतीच, कारण की पाणी सकाळपासून खूप येऊन राहिले. आणि बाहेर तर भांडे घासले असते तर ओली पण झाली असते. तर मी जेव्हा पण पाऊस जास्त राहते तर मी समोरच भांडे घासून घेते. तर इकडे आरोचे पप्पा आणखी याचेच आहेत. त्यांची दोघं बहिणी भाजी आंघोळ पण करून द्यायची आहे.
तर समोर चांगलं करून देणार आहे. उठ्यावरती तर त्यांच्यासाठी पण पाणी मांडायचं राहिलेलं आहे. तर एका साईडला भाजी पण झालेलीच आहे वरण. तर आता पोळा पण झालेली आहे त्यात माझ्या. बघू शकता पोळा वगैरे सर्व झालेले आहे करून. आणि पाऊस पण आता पण येऊन राहिलेलाच आहे. आणि वरण गरम गरम असं वरण झालेलं आहे. गुडवण का करताय तुम्ही? वरण झालेलं आहे. फरशी पण पुसायचं आहे. पाऊस पण खूप येत आहे. तर ओली ओली तर फरशी तर वारणारही नाही. फरशी जर पुसेल तर आणि लाईन पण गेले म्हणून अंधार अंधार दिसून राहिलेलं आहे. का करता? किंवा बंद होणार तर पाऊस माहिती नाही. तर इथे सर्व कामं झालेली आहेत माझे. स्वयंपाक सर्व आंघोळ कपडे पण झालेले आहेत. आता फक्त जेवण करायचं राहिलेलं आहे. तर आता जेवण पण करून घेते. आणि राम झोपलेला दिवाणावरती त्याची आंघोळ वगैरे सर्व झालेले आहे. दोघं बहीण भाजी आणि माझी पण आंघोळ झाली. आणि थोडं वातावरण म्हणजे बरंच आहे. आता काही पाऊस येत नाही आहे पण 4-5 तास पाऊसच आला. तर इथे आरोही मोबाईल बघून राहिले एका साईडला. आणि राम झोपलेला आहे तर मी केस घेऊन करून घेते पूर्ण. तर कसं आता ते तो झोपला तर केस करून घेते. नाहीतर तो राहिला तर मागे चिपकून राहते मला धरू धरूच. तर केस करून घेते मी. आणि जेवणाला पण वेळ आहे. आता अगोदर केस करते नंतर जेवण करेन. तर इथे बघू शकता दुपारचा टाईम झाला आहे. ना इथे खिडकी आहे. तर कसं झडप लागते पाण्याचा. तर पूर्ण या पाण्याच्या झडपमुळे पूर्ण आतमध्ये म्हणजे पाणी संघरते. आणि पूर्ण जे कपडे आहेत जे म्हणजे निवारा आहे तिथं ठेवलेला. निवाराची बाज पूर्ण ओली होते. आणि कापड पण फाटलेलाच होता. मेन कापड लावलेला असा होता म्हणजे चुंगळी लावलेली होती याच्या खिडकीला. तर चुंगळी पण फाटलेली आहे. तर आरोहीची पप्पा आता दुसरी चुंगळी लावत आहे नवीनवाली पिवळ्या कलरची. तर ते बाहेर आहेत आतमधून म्हणजे लावून राहिलेले आहेत बाहेरून. आणि मी आतमध्ये आहे म्हणजे थोडी मदत करू लागत आहे त्यांना. तर आता ते घरीच आहेत. तर करून घेतो म्हणला खिडकीचे कामं. तर ते आता कापड लावून घेतील. मग कसं पाणी जास्त संगरते इथून पाण्याची झडप लागली तर आम्हाला जास्त त्रास होते. बघू शकता इथे लावून झालेला पण आहे. लावून झालेलंच आहे का लग्नाचं आहे. आणि गाणे पण सुरू आहेत मस्त पैकी. गाणे मस्त लावलेले त्यावेळी पप्पांनी लावून झालेलं त्यांचं. बघू शकता तुम्ही पूर्ण पाणी जमा होते इथे. पूर्ण झडप लागते ते मग लावावंच लागते. तर आता भांडे आहेत दुपारचे. तर जास्त काही भांडे होते नाही. तर मी आता भांडे पूर्ण घासून घेते. आणि पाणी पण गेलेलंच आहे. शांत असं वातावरण झालेलं आहे. तर आता मी भांडी पूर्ण घासून घेते. मी आरोहीला म्हणली की तू व्हिडिओ काढ म्हणून. तर तेच व्हिडिओ काढले. तेच कॅमेरा पकडून नाही मोबाईल पकडून. तर इथेच भांडे घासून घेते. कारण की तिकडे भांडे जास्त म्हणला तर मग रामले बघावं लागते. आणि राम म्हणजे आरोचे पप्पा आराम करून राहिलेले आहेत. मी आता भांडे घासून घेते पूर्ण. आणि दोघं भाऊ मस्त मस्ती करते. ते कसं बघू शकते इथे राम याच्यावरती बसलेलं आहे. किड्यावरती कशासाठी पाहत आहे तर त्याला पाहतच राहावं लागतं. म्हणून मी तिथे भांडे घासते. आणि जर मागे भांडे घासते म्हणली त्यामध्ये तर आता भांडे घासून घेते. आणि आरोग्याचे बोलून राहिलेले आहे. तिथे बोलत पण आहे आणि तिथे पण घासून राहिलेली आहे. तर असा होता माझा आजचा रुटीन. तर कसा होता तर कमेंट करून नक्की सांगा. आणि जर चांगला वाटला असेल माझं रुटीन तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि खूप खूप सपोर्ट करा. आणि तुमच्या सपोर्टची तुमच्या मदतीची खूप आम्हाला म्हणजे गरज आहे. तर आजचा व्हिडिओ एवढाच होता. तर तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये छानपैकी. तर बाय बाय.